सममूल्य अपूर्णांक या घटकावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात असे काही प्रश्न आपण सोडवून पाहूया. या ठिकाणी आपण एक प्रश्न घेतलेला आहे, पहा. 15° / 42 बरोबर 20° / 64. तर चौकट बरोबर किती? या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हा जो 15° / 42 हा अपूर्णांक आणि 20° / 64 हे दोन्ही अपूर्णांकांच्या मध्ये बरोबरचं चिन्ह आहे, याचाच अर्थ हे दोन्ही सममूल्य आहेत. मग आता आपल्याला 15° / 42 असा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे ज्याचा अंश हा 20 आहे. पाहूयात मग 15° / 42 या ठिकाणी दोन्ही संख्यांना 3 भाग जातो, भागिले 3/3 बरोबर. आता 3 × 5 = 15 आणि 3 × 1 = 3 उरला 1 × 2 = 12. 5° / 14 हा अपूर्णांक आपल्याला भेटलेला आहे. मग आपण आता 5° / 14 आणि 20° / 64 हे दोन्ही सममूल्य आहे. कारण 15° / 42 आणि 5° / 14 हे देखील सममूल्य आहे. या ठिकाणी पहा, 5 जर आपण 4 गुणलं तर 20 हे उत्तर येतं, म्हणून आपण 14 सुद्धा 4 गुणणार आहोत. म्हणून आपलं उत्तर काय येईल की 5 × 4 = 14 × 4 बरोबर 5 × 20 = 14 = 56. आपलं जे अंतिम उत्तर आहे 20° / 56 म्हणजे चौकटीच्या जागी आपल्याला 56 ही संख्या असावी लागेल. खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत दाखवलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य आहे? या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि इथे 4 पर्याय दिले आहेत. आपल्याला काय करायचं आहे की ह्या आकृतीमध्ये जो अपूर्णांक आपल्याला दिसत आहे त्या अपूर्णांकाचा दिलेल्या पर्यायामध्ये कोणता अपूर्णांक सममूल्य आहे ते ठरवावं लागेल. मग आपण प्रथम काय करूयात, आकृतीमध्ये कोणता अपूर्णांक आहे तर आकृतीमध्ये बघा, सगळे भाग 1, 2, 3, 4, 5, 6, 7 भाग आकृतीचे केलेले आहेत आणि त्या 7 पैकी 1, 2, 3 भाग काय केले आहेत, रंगवलेले आहेत. म्हणजे 3° / 7 असा अपूर्णांक आकृतीमध्ये दाखवलेला आहे. आता या ठिकाणी पर्यायामध्ये जर पाहायचं तर आपल्याला 3° / 7 याच्याशी सममूल्य अपूर्णांक हे शोधावे लागणार आहे. मग 2° / 7 जर आपण पाहिलं तर तो पर्याय आपला बाद होतो. पुढचा पर्याय 5° / 3 हे जर पाहिलं तो देखील काय होतोय, बाद होतोय. पुढे 15° / 24 हा जो अपूर्णांक आहे इथे आपण पाहूयात, तर 3 जर आपण 5 गुणलं तर आपल्याला 15 उत्तर येतं, म्हणून 3° / 7 हा अपूर्णांक आपला आकृतीतला आहे. आपण 3 5 गुणूयात, 3 × 5 आणि 7 × 5 असं आपल्याला करावं लागेल. उत्तर किती येईल, 5 × 3 = 15 आणि छेद किती, 7 × 5 = 35. म्हणजे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर छेद 24 आहे आपला 15° / 35
हा येतो 3/7 चा सममूल्य अपूर्णांक म्हणून हा देखील पर्याय बाद होईल. शेवटचा पर्याय राहिलेला आपलं उत्तर असणार आहे, परंतु आपण ते पडताळून पाहूयात. तर 3/7 24 हे उत्तर असे हवे असेल अंश, तर 3 ला आपल्याला कितीने गुणावे लागेल? 3 चा पाढा म्हणून पहा, 3 × 8 = 24 म्हणजे 8 ने गुणावे लागणार आहे, म्हणजे 3 × 8. खाली आपल्याला छेदाला देखील 8 ने गुणावे लागणार आहे × 8. उत्तर किती येईल? 8 × 3 = 24 आणि 8 × 7 = 56. म्हणून आपले 24 अंश / 56 हे उत्तर बरोबर आहे.